आपण दसरा मेळाव्यातल्या शिवसेना प्रमुखांच्या भाषणाबद्दल चर्चा करतोय आणि आता मी जाणार आहे नाशिकला. मिलिंद मुरुगकर विश्लेषक तिथे आहेत. मिलिंद मुरुगकर, कालचं शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, आपण त्यांच्या आजारपणाविषयी पुरेशी चर्चा केली आहे, आपण जरा पुढे जाऊया. कालच्या भाषणातले जे मुद्दे होते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेला दिशा द्यायला हे मुद्दे समर्थ आहेत का? नाही, मुळात म्हणजे पहिला मुद्दा थोडक्यात मला असं मांडायचं आहे की कालचं ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांचं भाषण होतं आणि त्यांचं जे भावनिक आव्हान आणि विशेषतः मी कोसळतोय किंवा अशा तऱ्हेची त्यांची वक्तव्य होती, मला असं वाटतं की एक शिवसेनेची एक स्ट्रॅटेजिक फार मोठी चूक होती असं मला वाटतं. कारण याच्यामधून जाणारा संदेश हा काही उत्साहवर्धक असेल असं मला वाटत नाही आणि ही मी काही टीका करत नाही, पण माझं एक विश्लेषण की ही एक स्ट्रॅटेजिक चूक होती. पण अशा तऱ्हेची स्ट्रॅटेजिक चूक म्हणजे उदाहरणार्थ लगेचच निवडणुका आहेत आणि असं काहीतरी भावनिक आवाहन करणं हे मतांमध्ये परावर्तित होऊ शकतं अशा तऱ्हेचं राजकीय गणित राजकीय पक्ष मांडत असतात, म्हणजे मांडून तसं करत असतात. परंतु तशी काही परिस्थिती नसताना अशी स्ट्रॅटेजिक चूक शिवसेनेने का करावी याचं मला आश्चर्य वाटतं. परंतु त्याच्यात आणि तो तुमच्या प्रश्नाशी संबंधित असला मुद्दा असा आहे की शिवसेना असं करते आणि ती वारंवार असं करते याचं कारण असं आहे की शिवसेना नेहमी नॉस्टॅल्जियामध्ये रमते, नेहमी भूतकाळामध्ये रमते आणि भूतकाळामध्ये किंवा आता जे आपले नेते आहेत, वयोवृद्ध असलेले नेते आहेत, त्यांच्याबरोबर येणारा भूतकाळ हा कायम लोकांसमोर ठेवणे याच्यामध्ये शिवसेना नेहमी रमते. याचं कारण शिवसेना ही भविष्याला भविष्याचा वेध घेणारा असा कोणताही कार्यक्रम ठेवत नाही आणि याचंही कारण असं आहे की शिवसेनेला आपलं खरं सामर्थ्यही कळलेलं नाही आहे. शिवसेनेचं जे सामर्थ्य आजही आपल्याला दिसतं छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जे कार्यकर्ते आहेत, ग्रामपंचायतीमध्ये आजही लोक त्यांचे निवडून येत असतात. आत्ताच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असंख्य नेते त्यांच्यापासून विलग झालेले असताना देखील, परंतु ते का घडतं हे शिवसेना कधी समजावून घेत नाही आणि शिवसेना भविष्याचं आव्हान पेलत नाही, शिवसेना भविष्याची दृष्टी देत नाही आणि शिवसेना नेहमी नॉस्टॅल्जियामध्ये रमते, भूतकाळामध्ये रमते आणि या भूतकाळामध्ये आत्मविश्वास हरवल्याचं लक्षण हे आहे आणि त्या भूतकाळामध्ये रमण्याची ही प्रवृत्तीच शिवसेनेला आता क्षितिजावर असलेल्या आपल्या नेत्यांना पुढे करावं असं वाटतं. परंतु नवा विचार देणं हे शिवसेना करत नाही असं मला वाटतं. म्हणजे शिवसेना प्रमुख हे आता निसर्गानुसार ते वृद्ध आले हे सगळ्यांना माहिती आहे, शिवसेनाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाणारं नेतृत्व, त्याच्या पलीकडे जाणारा विचार असा देण्याची अपेक्षा शिवसैनिकांची असते, एक प्रोत्साहक काही बोलण्याची अपेक्षा असते आणि भविष्याचा वेध घेण्याची अपेक्षा असते. दुर्दैवाने शिवसेना असं कधी करत नाही आणि शिवसेना ही नेहमीच भूतकाळात रमते, भूतकाळाची आठवण शिवसैनिकांना करून देते आणि ही त्याची एक मोठी कमजोरी आहे असं मला वाटतं. बरोबर आहे मुरुगकर, मी येतो तुमच्याकडे, निलमताई तुमच्याहीकडे येतो, पण आधी मला जितेंद्र आव्हाडांकडे जायचं आहे. जितेंद्र, तुम्ही गेल्या सेगमेंटमध्ये एक मुद्दा मांडला होता आणि आत्ता मिलिंद मुरुगकर जे म्हणताय शिवसेना भूतकाळात रमते, शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाने पुढची दिशा दाखवावी अशी अपेक्षा होती, आक्षेप असा घेतला जातोय. उद्धव ठाकरे सुद्धा आजारी आहेत, आपल्याला माहिती आहे त्यांची एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि ते आजारी आहेत, पण ते सेनेला भावी दिशा दाखवण्यात समर्थ ठरत नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारे शिवसेना प्रमुखांची व्हिडिओ क्लिप वापरावी लागते, या टीकेमध्ये तथ्य आहे का? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की वयाच्या 86 वर्षी याचकासारखं भाषण करावं लागणं याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय असू शकतं. आणि जे नॉस्टेलजिया ते बोलले, मी तुम्हाला इतिहासाचे दाखले देऊन पुराव्यानिशी सिद्ध करून शकतो की जिथे जिथे सरसेनापती कमकुवत ठरतो ती ती लढाई कालांतराने हरताना इतिहासाने बघितले. नेपोलियन, पानिपतच्या तिन्ही लढाया, पानिपतची शेवटची मराठ्यांची लढाई, हे केवळ आपला सेनापती पडला ही बातमी अफवेसारखी पसरली आणि अहमदशाह अब्दाली लढत असताना देखील सैन्य माघारी फिरलं, हे काय आज लपलेलं नाही ना. जिथे जिथे सरसेनापतीवरती आधारित सैन्य असतं तिथल्या तिथल्या लढाया जेव्हा सरसेनापती कोसळतो असं कळलं तेव्हा तो सैन्य पराभूत मनोवृत्तीने मागे वळताना इतिहासाचे अनेक दाखले मी तुम्हाला या ठिकाणी घेऊ शकतो. असं आहे की आपण विरोधक, आम्ही बाळासाहेबांच्या विरोधात विचारांचे विरोधक आहोत राहू. त्यांनी जे काही 93 दंगल असेल त्यांचं दल असं आहे की कालचं भाषण जे कांगो म्हणाले, कालच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे त्यांनी स्पर्श केले नाहीत, म्हणजे त्यांचा पॉलिटिकल अवेअरनेस आजही कायम आहे ना. दलितांविरुद्ध बोलणारे बाळासाहेब हे दलितांविरुद्ध काल बोलले नाहीत, मला फक्त 64% राजकारण करणारे असं म्हणणारे दादरमध्येच म्हणणारे बाळासाहेब काल दलितांबद्दल एकही अक्षर बोलताना आढळले नाही. त्यांचा त्यांनी काल पॉलिटिकल प्लॅटफॉर्म ठरवला होता, पण तो पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आपला पोरगा पुढे जाऊ नेऊ शकेल की नाही याबद्दल साशंकता मनात असल्यामुळेच त्यांनी स्पष्ट शब्दात याचकाप्रमाणे सांगितलं
आणि हात जोडून सांगितलं की तुम्ही यांना सांभाळा. आपण सांभाळा कोणाला म्हणतो? आता मी हे वेगळं सांगायला नको. निलमताई तुम्ही उत्तर द्या, पण महत्त्वाचा जो मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंचं भाषण निष्प्रभ ठरलं आणि कालच्या मेळाव्याची खरी बातमी ही बाळासाहेबांची व्हिडिओ क्लिप एवढीच होती, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, उद्धव साहेबांचं भाषण निष्प्रभ ठरलं वगैरे हे सगळं तुमच्या डोक्यातून निघवलेले तारे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण असं की आसपासचे शिवसैनिक युवराज मोहिते यांच्या कानात काय कुजबुजले वगैरे गोष्ट वेगळी, पण उद्धव साहेबांच्या भाषणाला पण उत्तम किती प्रतिसाद मिळाला हे तुम्हीच स्वतःचे शॉर्टसारखा काढून बघितलेत ना. प्रत्येक भाषणांच्या वरती त्यांनी ते हेरिटेजच्या संदर्भात जे उदाहरण दिलं की आज मुंबईमधल्या घरांची काय परिस्थिती आहे, लोक तिथे टॉयलेटला जाताना संडासामध्ये छत्र्या घेऊन बसावं लागतं, आणि हे जे छत्रपती अनेक उल्लेख केले, लव्हासाचा उल्लेख केला उद्धव साहेबांनी बोलत असताना. प्रत्येक विषयाच्या विश्लेषणामध्ये घोटाळे असतील, मुंबईच्या 93 संदर्भामध्ये मुंबई वाचवण्याच्या संदर्भात उद्धव साहेब बोलले, गिरणी कामगारांच्या प्रश्नावर उद्धव साहेब बोलले, आणि त्याच्यामुळे निष्प्रभ ठरलं वगैरे एक राजकीय टीकेचा भाग आणि तुमचे राजकीय मतभेद इतक्या त्या मतभेदांची हे झालंय, मी असं म्हणेन अनेस्थेशिया पडलाय की डॉक्टर भालचंद्र कांगूनसारखे आमचे जे कम्युनिस्ट नेते आहेत ते सुद्धा बोलतायत की मुंबईचा केविलवाणा अजेंडा घेऊन निघालो. अरे संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामध्ये जो कम्युनिस्ट पक्ष होता त्यांचे कार्यकर्ते बोलत असताना बहुभाषिक राहिली पाहिजे म्हणताना इथला मराठी टक्का कशा पद्धतीने घसरवला जातोय याच्याकडे कानाडोळा करत असतील. आणि अशा वेळेला म्हणून उद्धव साहेबांचं भाषण निष्प्रभ झालं वगैरे वगैरे ही सगळी राजकीय भूमिकेतून झालेला आरडाओरडा आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुकांच्या मध्ये, मग ठाण्याची असेल, संभाजीनगर असतील, नागपूरचे शेतकरी मेळावे असतील, शेकडोच्या ठिकाणी लक्षावधीच्या सभा ज्या झालेल्या आहेत त्याच्यात काहीच परिणाम नसल्यामुळे उद्धव साहेबांच्या सभेचं झालं वगैरे हे म्हणणं मला असं वाटतं की कुठेतरी एक राजकीय मतभेदांनी, किंवा मी पुढे जाऊन असं म्हणेन की त्यांना सारखं परत परत तेच ठसवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व चाललेलं आहे. दुसरं हे सांभाळायचं जे मगापासून शब्दाचा जे मी असं म्हणेन की गैर अर्थ पण नाही, त्याच्यातून श्लेष काढून काहीतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न जो जितेंद्र आव्हाडांचा चाललेला आहे. शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आहे, शिवसेना प्रमुख कुटुंब प्रमुख आहेत, आणि अशा वेळेला घरगुती स्वरूपामधला तो संवाद त्याचंच लक्षावधींशी सामूहिक संवादात प्रत्येक सांभाळून घ्या याचा अर्थ प्रेमानी प्रेमानी सांभाळून घ्या याचा अर्थ तो माणूस काहीतरी हीनदीन झालेला आहे अशा पद्धतीने उद्धव साहेबांच्या बद्दल बोलणं म्हणजे मला असं वाटतं की खूप खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही विचार करताय. आणि अजून एक की सरसेनापती पडला म्हणजे मराठी सैन्याचं सगळं असं झालं, अरे कुठला सरसेनापती पडलाय, काय झालं इकडे असं साहेबांनी मोठ्या साहेबांनी हे उत्तर द्या. जितेंद्र आव्हाड रोग रोग प्रश्न विचारतात, निलमताई तुम्हाला बघता कारण नसताना प्रत्येक वेळेला दाखवतोय. निखिल मला एक मिनिट द्या. काल जे फटकारे म्हणून पुस्तक मोठ्या साहेबांचं प्रकाशित झालंय त्याच्यामधलं हे चित्र तुम्ही जरूर दाखवा, मी इच्छिते मला कॅमेरावर तुम्हाला किती दाखवा. सरळ धरा पुस्तक दिसेल निलमताई, सरळ धरा पुस्तक. हा, त्याच्यात शिवसेना म्हणजे तुफान नेहमी सगळ्यांनाच पुरून उरली हे चित्र आहे. आणि मुरुककर म्हणतायत की भविष्यात आम्ही फक्त होतो, पण असे विजय परत परत आम्ही मिळवून दाखवलेले आहेत. ही तुमची भूमिका आहे. आपण आव्हाडांकडे जाऊया. तुम्ही जी व्यंगचित्र दाखवलीत ही सुद्धा सेना प्रमुखांची जुनीच व्यंगचित्र आहेत, 1980 सालच्या पूर्वीची आहेत. जितेंद्र आव्हाड, पण मुद्दा निलमताईंचा होता, कुटुंबासारखी आहे शिवसेना, तुम्हाला त्यांची भावना का समजत नाहीये? नाही, आम्हाला ती भावना समजते ना, पण त्यांचं कुटुंब आणि बाकीचा उघड म्हणजे उडवलेला संसार त्यांचा उघड्यावर पडलाय. आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही जे आता ते कालच्या भाषणात बोलले, मी तुमच्यावर लादलेलं नाही. मी तुम्हाला असं खरं खरं तर आज माझ्या मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, मला त्यांच्या म्हणजे काल जे मी काही दृश्य बघितलंय त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल कुठलाही टीकात्मक बोलावं असं मनापासून मला वाटत नाही. कारण का मी माझे वडील बघतोय त्याच्यामध्ये. शेवटी जे मिलिंद राजाने सिद्धार्थाने जे सत्य सांगितलंय त्या सत्याला सगळ्यांना सामोरे जायचं आहे. आणि शेवटी एखादे वडील, एखादे वयोवृद्ध वडील अशा अवस्थेत असताना आपण त्यांच्याबरोबर बोलावं ही माझी संस्कृती नाही, माझे तसे संस्कार नाही आहेत. पण जितेंद्र आव्हाड, काल त्यांनी तुमच्यावरही टीका केली. मुंब्र्यामध्ये तुम्ही मुस्लिम मुलींना घेऊन जो मोर्चा काढलात मलालाच्या समर्थनार्थ, हा मोर्चा मुंब्र्यात कशाला असं ते म्हणाले, काय म्हणणं आहे तुमचं? त्याचं उत्तर दे ना, त्यांच्या तब्येतीवर कशाला बोलून कारण असताना कलाटी देते. त्याने मला तेच म्हणायचं ना की म्हणजे त्याही वयामध्ये त्यांचा द्वेष गेलेला नाहीये. मलालाचा मोर्चा निघाला तर मुसलमान एकत्र का? त्याला द्वेष म्हणत नाहीत. असं आहे की असं आहे ते वैचारिक मतभेद आणि शब्दप्रयोग, वैचारिक मतभेद
आणि भाषा ह्याच्यामध्ये अंतर आहे नीलमताई. शेवटी अक्कल, थोडीशी अक्कल आम्हाला पण आहे, सगळी अक्कल तुम्हालाच देवाने दिली असं समजू नका कृपया. त्यामुळे मी बोलतोय, मी तुमच्यामध्ये बोलत नाही नीलमताई, मला बोलू द्या ना प्लीज. तुम्ही दक्षिणा जोशीशी सगळं काढलं, मी प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करते. याचं कारण असं आहे की साधं तुम्हाला मंत्रिपद तरी मिळावं म्हणून मी थोडस स्पेअर करते. पण शरद पवारांची सुद्धा तब्येत बरी नाहीये, पण या संदर्भात कोणी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं नाही. ठीक आहे नीलमताई, आपण मुंबईच्या मोर्चावर बोलतोय. त्याबद्दलचा सभ्यता पाळतो, पण तुम्ही पाळत नाही आहात. तुम्ही सरसेनामध्ये पडले असं ओरडत सुटलेले आहात जेव्हा शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेब करत असताना. आणि अजित पवारांची जी संस्कृती आहे, मी कोणाच्या बाला घाबरत नाही, ती तुमची संस्कृती आहे दुसऱ्याचा बाप काढायची. जितेंद्र आव्हाड आता उत्तर द्या. नीलमताई शांत राहिलेले आहेत, तुम्ही उत्तर पूर्ण करा. असं आहे नीलमताई, कोणा कोणी काय भाषा कोणी वापरली, महाराष्ट्रात कोण काय कसं बोलते हे महाराष्ट्राने बघितलंय ना सगळ्या जाहीर सभेतन. नीलमताई मला बोलू देणार असतील आज मला तुमचा अपमान करायचा नाही म्हणून मी शांत बसलोय. नाही कोणीच कोणाचा अपमान करू नये, ती आपली राजकीय संस्कृती नाही. नाही अपमान करू नये. नीलमताई म्हणतोय त्याची तीच पातळी आहे. आणि तुमचे जे नव्या मुंबईतले कोण नातेवाईकांना वाचवायला गेलाय ना, त्याच्यामुळे तुमचं डोकं भ्रमिष्ठ झाल्यामुळे तुम्ही आज माझा अपमान मुद्दे जे आहेत ते थोडेफार सोडले. नीलमताई शांत राहा. जितेंद्र आव्हाड, नीलमताई प्लीज. जितेंद्र आव्हाड तुम्ही मुंबईतल्या मोर्चाबद्दल बोला. तुम्ही म्हणत होतात बाळासाहेबांनी जी टीका केली, शिवसेनेचा इतिहास आता ऐका मग. ज्या शिवसेनेचा इतिहास कृष्णा देसाईच्या खुनापासून कृष्णा खोपकरच्या विधवेपर्यंत लिहिलेला आहे, त्यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये. ज्या कम्युनिस्ट पक्षाचं उदाहरण देत आहोत त्याची तुमच्या ओ नीलमताई तुम्हाला शिवसेना माहित नाही. आत्ता भगवी साडी नेसली आहे, आतापर्यंत किती साड्या बदलल्या त्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला वैचारिक उपदेश करायला जाऊ नका. आधी तपासा कृष्णा देसाई, बघा त्या कृष्णा खुपकरची, त्या बिचाऱ्या खुपकरची बायको जरा तिच्या. हे संभाषण मी थांबवणार आहे जितेंद्र आव्हाड, हे संभाषण मी थांबवणार आहे. आपली चर्चा वैचारिक मुद्द्यांवर व्हायला हवी. मी जातोय भालचंद्र कांगोंकडे. भालचंद्र कांगो, मला तुम्हाला विचारायचं आहे, शिवसेना प्रमुखांच्या भाषणातले कालचे जे मुद्दे होते त्यापैकी किती नवीन होते, आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली आणि त्या तुलनेमध्ये शिवसेना प्रमुखांचं जे भाषण आहे ते तुम्ही कसं बघताय? मी मगाशीच म्हटलं की शिवसेना प्रमुखांनी एकही नवीन मुद्दा मांडला नाही, फक्त एकच मुद्दा नवीन होता, तो म्हणजे मराठी माणसांची फूट, म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट. आणि मी सांगितलं ना की ह्याच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत, ही त्यांची मोठी अडचण होती. आणि ती त्यांची केविलवाणी धडपड ही सगळ्या म्हणजे ज्याला विश्लेषण करता येतं त्याला समजत होतं की काय गोची झालेली आहे. दुसरा प्रश्न मी तो तुम्हाला मुद्दामून उपस्थित केला की एक लक्षात घेतलं पाहिजे की कृष्णा देसाईचा खून झाल्यानंतर मुंबईमध्ये भांडवलदारांनी शिवसेनेला का मदत केली, तर त्या काळची जी डावी चळवळ होती, कामगार चळवळ वाढत होती, ती कमजोर करण्यासाठी ते मुद्दे घेऊन उभे होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. व शिवसेनेच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेस ह्या दोन्हीमधला जो संघर्ष आहे, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाला आज देखील डायरेक्ट पंतप्रधानांकडे किंवा काँग्रेसच्या प्रमुखाकडे एंट्री आहे अशी कुठल्याच महाराष्ट्र प्रदेशचा काँग्रेस प्रमुख देखील जाऊ शकत नाही. ही मुंबईची उद्योगपती आणि धनसत्तेची शक्ती आहे जी कधीच मराठी माणसाच्या हातात नव्हती. म्हणून मराठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ही सातत्याने मुंबई प्रदेश काँग्रेसला अडचणीत आणत होती. मी आठवण करून देतो 1984 साली जेव्हा शिवसेना संपली असं म्हणत होते तेव्हा वसंतदादांनी मुंबई महाराष्ट्रात राहील की नाही याची शंका असं एक वाक्य करून शिवसेनेच्या हातात कॉर्पोरेशन देण्याचं पवित्र काम केलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. मुंबई शिवसेना ही मुंबई प्रदेश काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी वापरायची आणि त्याच्यासाठी मराठीचं हत्यार वापरायचं, एकीकडे ते कामगार चवळीविरुद्ध वापरायचं आणि दुसरीकडे मुंबईच्या भांडवलदारांना ताब्यात ठेवण्यासाठी वापरायचं, हे महाराष्ट्र प्रदेशचं राजकारण होतं. पण आज काँग्रेसमध्येच फूट पडली, त्यामुळे हे राजकारणी काँग्रेसनी मग शिवसेनेत फूट पाडली. आणि राज ठाकरेंना कशा पद्धतीने विलासराव देशमुख आणि सगळ्यांनी शिवसेनेविरुद्ध वापरून घेतलं हे आपण बघितलेलं आहे. आणि ह्या राजकारणामधनं कसं बाहेर यायचं ह्याचं काही गणित शिवसेनेला कळत नाही. आणि आर्थिक मुद्दे तर कधीच शिवसेनेकडे नव्हते, कुठल्याच प्रश्नावर आर्थिक
कुठलाही ते असे अजेंडा घेऊन ते उभे नाहीत की हा आमचा अजेंडा आहे महाराष्ट्रात आर्थिक प्रश्नांवर, शेतीसाठी हा मुद्दा आहे, व्यापारासाठी हा मुद्दा आहे, कुठलेच मुद्दे नाही. एनरॉन सारखे मुद्दे घ्यायचे आणि कोलांटा उड्या मारायच्या हे सत्ता आल्यानंतर आम्ही बघितलेलं आहे. आणि म्हणून शिवसेनेकडे आर्थिक मुद्दा नसलेली, मुरुक्कर म्हणतात तशी सतत इतिहासाकडे मागे वळून बघणारी संघटना अशी त्यांची स्थिती आहे. त्यांची शक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे दमदारपणाचं चुकीचं का असेल का बरोबर असेल त्याचे डिफरन्स देईल असं जे व्यक्तिमत्व होतं ते आता काळाच्या ओघामध्ये हळूहळू अस्त पावत चाललेलं आहे. आणि म्हणून शिवसेनेची अडचण आहे. आणि म्हणून कालचं सगळी बाळासाहेबांची जी कसरत होती ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन ती कसरत होती. अगदी बरोबर आहे कांगो, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. निलंबन मी तुम्हाला वेळ देणार आहे पाहिजे. मी एक कमी एकच मुद्दा घेतो. मी कम्युनिस्ट म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचं दसऱ्याचं भाषण झालं की मला प्रचंड राग येतात. ती त्यांची शक्ती होती की विरोधकांना राग यायला पाहिजे. परंतु कालचं भाषण ऐकल्यानंतर मला राग आला नाही, उलट मला असं वाटलं की नवीन काहीच आपण ऐकलं नाही आणि नवीन काहीच मिळालं नाही. मी निलंबता येणार आहे तुमच्याकडे. त्याआधी युवराज मोहिते, मला तुम्हाला विचारायचं आहे, जो सतत आक्षेप घेतला जातोय की उद्धव ठाकरे प्रमुख विरोधी पक्ष असून सातत्याने मुख्यमंत्र्यांची स्तुती करतायत, विरोधी पक्ष म्हणून यांना वागता येत नाही का? राजकीय हल्ला जुनेच मुद्दे असले तरी बाळासाहेबांच्या भाषणात होता, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, प्रश्न असा आहे की कालची एकूण भाषण सगळ्या नेत्यांची बघितल्यानंतर म्हणजे पुन्हा तेच आहे की एक दिशा देणं असतं. बाळासाहेबांचं भाषण ज्या पद्धतीचं होतं तसं उद्धव ठाकरे करणार नाहीत हे सगळ्यांनाच माहीत नाही, कारण त्यांची ती एक वेगळीच त्यांची एक पर्सनॅलिटी आहे. पण प्रश्न असा आहे की एक कार्यक्रम देणं असेल किंवा एक मुद्दा मांडून असेल त्याला पुढे नेणं असेल, त्यामुळे ऐनवेळी मी तुम्हाला हे सांगतो की शेवटी बाळासाहेबांची क्लिप दाखवली, कारण हा सगळा जो परिणाम आहे तो परिणाम झाला नव्हता. अनेकदा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग चर्चा झाली स्टेजवर, सगळे बघत होते, लाईव्ह होतं सगळं, आणि त्यानंतर क्लिप दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळासाहेब ह्यांचा प्रभाव आहेच. म्हणून आपला आजचा जो सवाल आहे की हा उत्साह मिळाला की नाही, तर तो उत्साह नाही मिळाला. याचं कारण असं की कुठला कार्यक्रम नव्हता, कुठले ॲक्शन प्लॅन नव्हता, काय करायचं याबद्दलची संदिग्धता होती. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर निलंबता येतो तुमच्याकडे. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, शिवसेना प्रमुखांच्या भावनात्मक आवाहनामुळे शिवसेनेत उत्साह संचारेल का? बघा पडद्यावर. 80% लोक आता होय म्हणतायत. लोकांचं असं म्हणणं आहे होय, शिवसेना प्रमुखांच्या भाषणाचा चांगला परिणाम होईल.